तग धरलेला सोलापुरातील 50% गारमेंट उद्योगही बंद पडण्याच्या मार्गावर. गेल्या वर्षी कोरोनामुळे शाळा बंद होत्या, त्याच वर्षी 50% गारमेंट उद्योग बंद पडला. यावर्षीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे शाळा सुरू होण्याची चिन्हे नाहीत. गेल्या वर्षी कसाबसा तग धरून राहिलेल्या उर्वरित 50% गारमेंट उद्योग बंद पाडण्याच्या मार्गावर आहे. शाळा बंदचा फटका गारमेंट उद्योजकांना बसला असून 20,000 कामगारांसमोर संकट उभे राहिले आहे. शाळा सुरू न झाल्यास सोलापूर गारमेंट उद्योगाची वाटचाल शून्य मार्केटकडे निश्चित असणार आहे. यामुळे गारमेंट उद्योगातील 20,000 कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे, अशी माहिती गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे सहसचिव प्रकाश पवार यांनी दिली. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे येथील गारमेंट उद्योजक मार्केटिंगसाठी मागील वर्षभरापासून बाहेर पडलाच नाही, त्यामुळे नवीन ऑर्डर्स त्यांच्या हाती नाहीत. शाळा लवकरात लवकर सुरू होतील या आशेवर काही गारमेंट उद्योजकांनी शालेय गणवेश तयार ठेवले. ऑर्डर मिळाल्यानंतर तयार गणवेशाचा पुरवठा करता येईल ही त्यांची भूमिका होती, परंतु मागच्या वर्षी आणि यावर्षी शाळा बंद असल्यामुळे तयार गणवेश पडून आहेत. उत्पादनातील गुंतवणूक देखील बंद पडून आहे. नवीन गुंतवणुकीकरिता भांडवल नाही, नवीन ऑर्डर्स नाहीत, यामुळे काही गारमेंट उद्योजक फक्त 3 दिवस कारखाने चालू ठेवतात. मागच्या वर्षी जवळपास 150 गारमेंट युनिट्स बंद राहिले. सध्या 100 ते 150 युनिट सुरू आहेत, यातील 50 युनिट्स कधीही बंद पडू शकतात. शाळा लवकरात लवकर सुरू न झाल्यास उर्वरित 50% युनिट्स देखील बंद पडतील, अशी भीती गारमेंट उद्योजकांनी व्यक्त केली आहे.